ह्या इमारती किती सालची आहे? ह्या 65 साल. आता इथं कुठे राहत? तिकडे राहत. या या कौलारू इमारत कुठे राहत? तिकडे राहत आहेत. दोन कौलारू इथं कौलारू मला समोर दिसत आहे. हे नाही तिथे समोर प्रशासकीय इमारत. मी समोर तुम्हाला पैसे देतो. समोर किती जागा पलीकडे? एक एकर. समोर प्रशासकीय इमारत बसू आणि इकडे पंचायत. ह्याचं इस्टिमेट किती झालं? नाही तुम्ही काय करा, 4-5 आर्किटेक्टला द्यांना सांगा. अजून ज्याचं बेस्ट असेल त्याचं घ्यायचं. आपल्याला काय एकदाच होत असतं काम. हे इमारत काय? हे काय गट साधना? ही शिक्षणाची इमारत. दुसरं जमान तुझं हे काय? मूळ पंचायत समिती. आता पंचायत समिती कुठे बसते? आमचं म्हणणं की एका प्रिमायस मध्ये पंचायत समिती राहून पुढे फक्त सचिव. हा प्लॉट हे वापरात ते शिपाई राहतात. बाकी पाय अधिकार राहतात. ते बंद आहे. ते बंद आहे. पूर्व इकडं या इकडं हे सगळं काढायचं. हे काढायचं, ते काढायचं, हे सगळं काढून घ्यायचं आणि इकडं तोंड करून इमारत बांधली तर पूर्वेकडे इकडं पटांगण पण राहील. तर याच्यात इमारत बसेल. ती इमारत म्हणतो वापरात येईल आणि पलीकडं प्रशासकीय इमारत. काय प्रॉब्लेम काय आलाय? तिकडे सँक्शन करून घेतलं. कोणी सँक्शन करून घेतलं? मागच्या सरकारच्या काळात. त्यांचं म्हणणं की तिकडे बांधायचं. मी माझं म्हणणं एवढंच की इथं पंचायत समिती राहू द्या. त्यांचं नाव टाका. पण आमचं काही म्हणणं नाही. मी आदेश देतो ना DCM म्हणून. याच्यामध्ये हा निर्णय फायनल. हे सगळं काढायचं, हे काढायचं. पंचायत समितीमध्ये सर शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेच्या लोकांनी ते आग्रह धरलेले. आम्हाला इथं पंचायत समितीची जागा आहे. त्याच्यामध्ये इकडं तोंड करून इमारत बांधायची. हे सगळं पाडायच्या करता परवानग्या घ्यायच्या. ग्रामविकास खात्याकडे प्रस्ताव पाठवा. काय म्हणतो जिल्हा परिषदेचे मान्य सगळ्या ग्रामविकास खात्याचा प्रस्ताव मला मुंबईला येऊन दाखवा.